AIN News, शोध सत्याचा, वेध बातमीचा। भारतीय संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला स्वाभिमानी टायगर फोर्स तर्फे संविधान वाटप करण्यात आले, तसेच कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाज उपयोगी काम करणाऱ्या योद्ध्यांचा वादळ वाऱ्यातील मानवतेचा पुजारी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। औरंगाबाद येथे भारतीय संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला तापडी नाट्य मंदिर येथे स्वाभिमानी टायगर फोर्स तर्फे संविधान वाटप आणि कोरोना काळात आपल्या जीवनाची पर्वा न करता समाजसेवा करणाऱ्या कोविड योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव नाईक, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रमेश बनसोड, विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार खंडाळकर, समीक्षक विद्रोही कवी डॉक्टर ऋषिकेश कांबळे हे होते। यावेळी रवी खिल्लारे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग बाबूराव जुबडे, उपसंपादक पुण्यनगरी मोहन मस्के यांना वादळवायातील मानवतेचे पुजारी या पुरस्काराने गौरविण्यात आले। सर्व पाहुण्यांचे स्वागत विजय कुमार खंडागळे, संस्थापक अध्यक्ष स्वाभिमानी टायगर फोर्स यांनी केले, तर शेख रशीद जिल्हाध्यक्ष स्वाभिमान टायगर फोर्स यांनी सर्वांचे आभार मानले। यावेळी अजय चेतन प्रस्तुत बुद्ध भीमगीताचा जलसा, तुफानातली दिवे हा बहारदार संगीताचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दीपक परेराव, AIN News, औरंगाबाद।